नमस्कार, कशा आहात? भक्ती, विश्रांती, गणेश, महेश चांगले आहात ना सगळे? मनोज, भावेश, हा तर तुमची माझी ओळख आहेच आहे, आपल्याला काही वेगळ्या ओळखीची गरज नाही. सातवीत गेले ना तुम्ही, आता इयत्ता सातवी ब, बरोबर? हा तर गेल्या वर्षी आपण इंग्लिशचं ग्रामरचा बराचसा भाग पाहिलेला आहे. आज आपण या ग्रामरला पुन्हा नव्याने सुरुवात करायची आहे, उजळणी करायची आहे. हे ग्रामर आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित अभ्यासायचं आहे, कारण हे जे ग्रामर आतापासून आपण शिकतोय, गेल्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं होतं की आतापासून जर तुम्ही ग्रामर व्यवस्थित करत गेलात तर पुढे तुम्हाला हे ग्रामर इयत्ता दहावी बारावी FY SY TY म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत इंग्रजी ग्रामर, मराठी व्याकरण, हिंदी व्याकरण हे सगळा भाग आपल्याला लागतोच. तर ते पक्क होण्याकरता पुन्हा आपण इंग्लिश ग्रामरला सुरुवात करायची आहे. इंग्लिश ग्रामर ची सुरुवात होते पार्ट्स ऑफ स्पीच पासून. विसरला असाल तुम्ही म्हणून तुम्हाला परत पुन्हा एकदा सांगते मी की कुठल्याही भाषेचं व्याकरण हे त्याच्यातील अक्षरांपासून सुरू होतं, आणि जी मुळाक्षर आहे त्या मुळाक्षरांपासूनच शब्द तयार झालेले असतात. ते शब्द वाक्यात येताना त्यांचं एक ठराविक काम असतं, प्रत्येक शब्दाला वाक्यामध्ये ठराविक काम दिलेलं आहे, आणि त्या कामानुसार ते जे काम करतात, जसं आपण काम करतो त्यानुसार आपल्या जाती आपल्या पूर्वजांनी निर्माण केल्या होत्या, तसंच शब्द वाक्यामध्ये ज्या पद्धतीनं काम करतात त्या पद्धतीनं किंवा त्या पद्धतीनुसार शब्दांच्या जाती निर्माण झालेल्या आहेत. तर त्याला या शब्दांच्या जातीला इंग्रजीत म्हणतात पार्ट्स ऑफ स्पीच, मराठीत त्याचा अर्थ होतो शब्दांच्या जाती. काय अर्थ होतो मराठीत त्याचा? शब्दांच्या जाती. आपण आता सध्या तीन भाषा शिकतोय, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. या तीन आपल्या प्रमुख भाषा आहेत. प्रथम भाषा आहे मराठी, द्वितीय भाषा आहे हिंदी आणि तृतीय भाषा आहे इंग्लिश. या तीनही भाषांचा जर आपण एकत्र अभ्यास करायला गेलो तर आपल्या असं लक्षात येतं की या तीनही भाषांमध्ये त्याच शब्दांच्या जाती आहेत, म्हणजे आठ आहेत. एकूण जाती किती आहेत? आठ. ज्या इंग्रजीमध्ये आहेत त्याच मराठीत आहेत, आणि त्याच आठ जाती हिंदीमध्ये सुद्धा आहेत. फक्त त्या जातींमधले शब्द मात्र वेगवेगळे आहेत. वेगवेगळे म्हणजे त्यांचं उच्चारण वेगळं, त्यांची रचना वेगळी. अशा पद्धतीनं या आठ जातींचा आज आपल्याला परत एकदा अभ्यास करायचा आहे. कोणत्या आहेत इंग्रजीतल्या या आठ जाती? तर पहिली जात आहे ती म्हणजे नाउन, कि ज्याला मराठीत आपण म्हणतो नाम. नाउनला मराठीत काय म्हणतो? नाम. या नाउनचे म्हणजे नामाचे, आता नाउनच म्हणायचे आपण, नाम म्हणायचं नाही. नामला मी कंस घालते, हे त्याचं मराठी नाव आहे. तर या नाउनच्या ज्या जाती उपप्रकार आहेत, टाइप्स ऑफ नाउन, त्याला काय म्हणायचं इंग्लिश मध्ये? टाइप्स ऑफ नाउन. तर हे जे उपप्रकार आहेत नाउनचे ते इंग्रजीमध्ये पाच आहेत, मराठीत वेगळे आहेत, ते मराठीच्या वेळेला आपण शिकू. तर कोणते आहेत ते पाच प्रकार? पहिला आहे कॉमन नाउन. कोणता आहे? कॉमन नाउन. कॉमन नाउन त्याला मराठीत आपण म्हणतो सामान्य नाम. मराठीत म्हणतो सामान्य नाम. मग कशाला म्हणायचं सामान्य नाम? मग मुळात नाउन म्हणजे काय? नाउन म्हणजे नाम, नाम म्हणजे नाव. नाव म्हणजे माणसानं आपल्या त्याला त्याच्या अवतीभोवती असलेल्या वस्तू त्याला योग्य रीतीने कळाव्यात म्हणून त्यांनी वस्तूंना नावं दिली. आणि सगळ्या लोकांनी ज्या अनेक वस्तूंना सगळे लोक जे एकाच नावाने ओळखतात, उदाहरणार्थ काय की हा आहे फळा, या फळ्याला सगळेजण फळाच म्हणतात, ही आहे खिडकी, खिडकीला सगळेजण खिडकीच म्हणतात, हे आहे पुस्तक, पुस्तकाला सगळेजण पुस्तकच म्हणतात, किंवा हा आहे मोबाईल किंवा फोन, याला सगळेजण फोनच म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपल्या अवतीभोवती असलेल्या वस्तूंना सगळी लोक ज्या नावाने ओळखतात त्याला म्हणतात त्याचं सामान्य नाम. म्हणजे असं होतं का की या ह्या पुस्तकाला भक्ती पुस्तक म्हणेल आणि विश्रांती वही म्हणेल? असं होत नाही. म्हणून अशा नामांना काय म्हणतात? सामान्य नाम.
मग ही सामान्य कॉमन नाउन्स ओळखायचे कसे किंवा त्यांची उदाहरणं काय काय येतील? आपल्या तुमच्या अवतीभोवती आता तुम्ही बसलेला आहात ना, तुमच्या अवतीभोवती सुद्धा अनेक वस्तू आहेत. त्या सगळ्या वस्तूंची जी नावं आहेत ती म्हणजे कॉमन नाउन्स. मग कोणत्या वस्तू असतील पाहा, आता तुमच्या जवळ बॅग आहे, आहे बॅग, येस ना, बुक, बॅग, बॉल, डॉग, कॅट, अशा अनेक वस्तू आपल्या अवतीभोवती आहेत आणि त्या सगळ्या वस्तूंच्या नावाला म्हणतात कॉमन नाउन. समजलं? हा नाउनचा पहिला प्रकार आहे, पहिला टाइप आहे. कोणता आहे पहिला टाइप? कॉमन नाउन. त्यानंतर नाउनचा दुसरा टाइप आहे प्रॉपर नाउन. कोणता आहे? प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे एखाद्या वस्तूला, पदार्थाला, व्यक्तीला आपण मुद्दामून दिलेलं नाव, वेगळं दिलेलं नाव, त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. त्याला मराठीत आपण म्हणतो विशेष नाव. काय म्हणतो मराठीत? विशेष नाव. आता ही विशेष नाव कोणती? तर आपलं स्वतःचं नाव बाळू, त्यानंतर गावाचं नाव, कुठल्या एखाद्या गावाचं नाव, आपल्या गावाचं नाव काय आहे? आलंदी. देशाचं नाव, आपल्या देशाचं नाव काय आहे? इंडिया. नदीचं नाव, कोणती नदी आपल्या इथे? इंद्रायणी. अशा पद्धतीने जी जी नाव दिलेली आहेत त्या नावांना म्हणतात प्रॉपर नाउन. समजलं? दोन प्रकार पाहिले आपण नाउनचे. पहिला प्रकार होता कॉमन नाउन, सामान्य नाव. दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन, विशेष नाव. फळ्यावरची ही माहिती तुम्ही काय करायचे आहे? आपल्या ग्रामरच्या वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. तर यानंतर पुढचा प्रकार नाउनचा, पुढचा प्रकार आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउन. कोणता आहे? ऍबस्ट्रॅक्ट नाउन. विशेष नाव, सॉरी, भाववाचक नाव. ऍबस्ट्रॅक्ट नाउन भाववाचक नाव. ज्या नामामधून भाव व्यक्त होतो त्याला म्हणतात भाववाचक नाम. भाववाचक नाम ही मित्रांनो कुठलीही वस्तू नाही, ती व्यक्ती नाही, किंवा ती एखादं ठिकाण पण नाही, गाव नाही, शहर नाही, काहीच नाही. मग भाववाचक नाम ही काय आहे? ही फक्त एक फिलिंग आहे. फिलिंग काय आहे? फिलिंग नाउन भाववाचक नाम. याच्यामधून फक्त काय व्यक्त होते? भावना. ट्रूथ. ट्रूथ म्हणजे काय? खरेपणा. खरेपणा ही काय आहे? फक्त भाव आहे, कुठली वस्तू नाही, व्यक्ती नाही, काहीच नाही. त्यानंतर ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा. या प्रकारचे शब्द म्हणजे काय आहेत? भाववाचक नाम. त्यानंतर पुढचा नाउनचा प्रकार आहे तो म्हणजे कलेक्टिव नाउन. कोणता आहे? कलेक्टिव नाउन. त्याला मराठीमध्ये म्हणतात समूहवाचक नाम. समूहाला दिलेलं नाव म्हणजे कलेक्टिव नाउन. फॉर एक्झाम्पल, आपली क्रिकेटची काय असते? टीम. आपला क्लास. बाजारात काय होतो? क्राऊड. म्हणजे जी अनेक वस्तूंना जे एक नाव दिलेलं आहे त्याला काय म्हणतात? कलेक्टिव नाउन. किंवा समूहाला, वेगवेगळ्या प्रकारच्या समूहांना जे एक नाव दिलेलं आहे त्याला इंग्रजीत म्हणतात कलेक्टिव नाउन, समूहवाचक नाव. आणि पाचवा प्रकार आहे नाउनचा मटेरियल नाउन. मटेरियल नाउन पदार्थवाचक नाव. मटेरियल नाउन पदार्थवाचक नाव. आता
व्याकरणाची गंमत पहा अशी आहे मुलांनो, कलेक्टिव नाउन आणि मटेरियल नाउन हे मराठी भाषेमध्ये वेगळे काढलेले नाही. मराठी भाषेमध्ये नामाचे तीनच प्रकार केलेले आहेत, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. इंग्रजी भाषेमध्ये मात्र कलेक्टिव नाउन आणि मटेरियल नाउन हे प्रकार वेगळे काढलेले आहेत. आणि ते वेगळे काढण्यामागे कारणही आहे. त्याचं कारण असं आहे, कारण कलेक्टिव नाउन आणि मटेरियल नाउन पूर्वी पावर लक्षात ठेवणे, कलेक्टिव नाउन आणि मटेरियल नाउन पूर्वी ए अँड द यापैकी कोणतेही उपपद वापरले जात नाही. आणि म्हणून ते कळावं की कुणापूर्वी उपपद वापरायचं नाही, म्हणून कलेक्टिव नाउन आणि मटेरियल नाउन वेगळे काढलेले आहे. आता मटेरियल नाउन म्हणजे काय? तर पदार्थवाचक नाम. तुम्ही म्हणाल अनेक पदार्थ आहेत. पहिलं सामान्य नावात पण आपण वेगवेगळे पदार्थ पाहिले, परंतु हे मटेरियल नाउन वेगळे आहेत. ते असे पदार्थ की जे आपण काउंट करू शकत नाही. काउंट करणे, काउंट करणे म्हणजे काय? मोजणे. मोजणे म्हणजे आपण मोजताना कसं मोजतो? एक एक मोबाईल, दोन पुस्तकं, चार वह्या असं मोजतो की नाही? पाच खुर्च्या, दहा टेबल किंवा सहा फुलं. तर ज्या वस्तू आपण अशा मोजत नाहीत त्या वस्तूंच्या नावाला काय म्हणतात? मटेरियल नाउन. मग कोणत्या वस्तू आपण अशा मोजत नाही? एक, दोन, तीन, चार. सकाळी आपल्या घरामध्ये दूधवाला येतो, तो दूधवाला आपल्याला म्हणतो का एक दूध घ्या, चार दूध घ्या असं म्हणतो? नाही म्हणत. मग म्हणजेच आपण मिल्क, दूध हे एक, दोन, तीन असं मोजत नाही, म्हणून त्याला काय म्हणतात? मटेरियल नाउन, मिल्क. त्यानंतर पाणी, वॉटर. अजूनही तुम्हाला आठवतील ऑइल. त्यानंतर आपण किराणा दुकानामध्ये जातो, साखर घेतो, साखर आपण एक, दोन, तीन मागतो का? नाही मागत. शुगर, सॉल्ट किलोमध्ये हे करतो आपण, एक, दोन, तीन, चार मागत नाही. या सगळ्या नाउन्सला म्हणतात मटेरियल नाउन. आणि हे का लक्षात ठेवायचं वेगळं वेगळं आपल्याला? कारण यांच्या पूर्वी ए अँड किंवा द, ए अँड किंवा द यापैकी कोणतंही उपपद वापरलं जात नाही. समजला इथपर्यंतचा भाग? आज आपण इंग्लिश ग्रामरला सुरुवात केलेली आहे आणि त्यातला नाउन हा भाग आपण शिकत आहोत. शब्दांचे पार्ट, शब्दांच्या जातीला इंग्रजीत काय म्हणतात? पार्ट्स ऑफ स्पीच. तर या एकूण जाती किती आहेत? आठ जाती आहेत. त्यातली पहिली जात आपण घेतली नाउन. आणि याचे टाइप्स ऑफ नाउन पाहिले, म्हणजे नाउनचे प्रकार. पहिला नाउन, पहिला प्रकार होता कॉमन नाउन, त्यानंतर प्रॉपर नाउन, त्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव नाउन आणि मटेरियल नाउन. तर हे सगळे व्यवस्थित हा व्हिडिओ ऐकायचा आहे. आणि आजचा अभ्यास म्हणजे पाच कॉमन नाउनची नावं तुम्ही लिहायची आहेत. पाच कॉमन नाउन, प्रत्येक प्रकारची पाच पाच नावं लिहायचं होते. कॉमन नाउनची पाच नावं शोधून लिहायची, प्रॉपर नाउन पाच लिहा, ॲबस्ट्रॅक्ट नाउन पाच लिहा, कलेक्टिव नाउन पाच लिहा आणि मटेरियल नाउन पाच लिहा. जी शंका येईल किंवा जिथं अडचणी येईल, जे सापडणार नाहीत शब्द, ते मला विचारा. मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर, सरांच्या ग्रुपवर टाकते. कळला इथपर्यंतचा भाग? उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोनाउन हा भाग शिकणार आहोत. समजलं? हा, चला तर बाय. अभ्यासाला लागा.